भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने दिनांक 25 रोजी सुरक्षा रक्षकांच्या गरजू मागण्या पूर्ण करण्यात याव्या याविषयी कामगार उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या दरमहा वेतनात 3 ते 4 हजार वेतनवाढ मिळावी, कोविडमुळे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मंडळाकडून 5 लाख रुपये मिळण्यात यावे, त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांना ड्युटीवर लागणारे पावसाळी रेनकोट, हिवाळी स्वेटर इत्यादी वस्तू मिळण्यात याव्यात. नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन तातडीने करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर याविषयी कामगार उपायुक्त माळी यांना निवेदन देताना सचिन राऊत, भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना, शरदराज भोज, राहुल थोरात, सिकंदर शेख, माधव भांबरे, नंदकुमार येलमामे, सचिन राजभोग, दीपक शिरसाट, मोतीराम पागे, गोविंद थोरात, दीपक डुलगज आदी उपस्थित होते.